पर्यावरण रक्षणासाठी दिला जाणारा संयुक्त राष्ट्रांचा चॅम्पियन्स ऑफ अर्थ हा सर्वोच्च पुरस्कार आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिल्लीत प्रदान. हा पुरस्कार म्हणजे भारताच्या नूतन आणि अतिप्राचीन परंपरांच्या समन्वयाचा सन्मान असल्याची पंतप्रधान मोदी यांची प्रतिक्रिया. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या स्थायी सदस्यत्वासाठी भारताच्या उमेदवारीला सरचिटणीस अँटोनिओ गुटेरेस यांचा पाठिंबा. अटल सौर कृषीपंप योजनेअंतर्गत राज्यात 7,000 सौर कृषीपंप लावायला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी. संजय गांधी निराधार योजना आणि श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेतील दिव्यांगांना अर्थसहाय्य करण्याचा मंत्रिमंडळाचा निर्णय. देशाचे 46वे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती रंजन गोगोई यांचा शपथविधी. भीमा कोरेगाव प्रकरणात गौतम नवलाखा यांची नजर कैदेतून सुटका करण्याच्या दिल्ली उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात महाराष्ट्र सरकारची सर्वोच्च न्यायालयात याचिका. आणि इंडोनेशियातल्या भूकंप आणि सुनामीग्रस्तांच्या सहाय्यासाठी भारताकडून ऑपरेशन समुद्र मैत्री ही मानवतावादी मोहीम सुरू. नमस्कार, 4:30 बातमीपत्रात मी मंजिरी मराठे आपलं स्वागत करते. आता बातम्या विस्तारानं. पर्यावरण रक्षणाबद्दल दिला जाणारा संयुक्त राष्ट्रांचा चॅम्पियन्स ऑफ अर्थ हा सर्वोच्च पुरस्कार आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नवी दिल्ली इथं प्रदान करण्यात आला. भारताच्या दौऱ्यावर असलेले संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनिओ गुटेरेस यांनी पंतप्रधानांना हा पुरस्कार देऊन सन्मानित केलं. हा पुरस्कार भारताच्या नूतन आणि अतिप्राचीन परंपरांच्या समन्वयाचा सन्मान आहे. या सन्मानाबद्दल त्यांनी संयुक्त राष्ट्रांचे आभार मानले. पर्यावरण रक्षणाविषयी भारतीय नागरिकांच्या वचनबद्धतेचा हा सन्मान आहे असं पंतप्रधान म्हणाले. तसंच भारतातल्या जंगलात राहणारे आदिवासी बांधव, शेतकरी आणि मच्छीमार यांचाही हा सन्मान आहे अशी भावना पंतप्रधानांनी व्यक्त केली. सबका साथ सबका विकास या संकल्पनेत निसर्गाचाही विचार केलेला आहे असं त्यांनी स्पष्ट केलं. परंपरा का सम्मान है जिसने प्रकृति में परमात्मा को देखा है. ये भारत के जंगलों में बसे उन आदिवासी भाई बहनों का सम्मान है जो अपने जीवन से ज्यादा जंगलों को प्यार करते हैं. ये भारत के उन मछुआरों का सम्मान है जो समंदर और नदियों से उतना ही लेते हैं जितना अर्थ उपार्जन के लिए आवश्यक होता है. ये भारत के उन करोड़ों किसानों का सम्मान है जिनके लिए ऋतु चक्र ही जीवन चक्र है. ये भारत की उस महान नारी का सम्मान है जिसके लिए सदियों से रीयूज और रीसाइकल रोजमर्रा की जिंदगी का हिस्सा रहा है. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे हवामान बदलाच्या समस्येची जाणीव असणारे नेते आहेत. मात्र जगातल्या इतर नेत्यांप्रमाणे मोदी यांना या संकटाची केवळ जाणीवच नाही तर त्याप्रमाणे ते कृतीही करतात अशा शब्दात गुटेरेस यांनी मोदी यांचा गौरव केला. गेल्या महिन्यात 26 तारखेला संयुक्त राष्ट्राच्या महासभेच्या 73व्या अधिवेशनात पंतप्रधानांना हा पुरस्कार जाहीर झाला होता. आंतरराष्ट्रीय सौर आघाडीच्या स्थापनेमध्ये घेतलेला पुढाकार आणि त्यामध्ये दिलेलं योगदान याबद्दल हा पुरस्कार पंतप्रधानांना मिळाला आहे. त्याचबरोबर एकदाच वापर होणाऱ्या प्लास्टिकचं 2022 पर्यंत भारतातून उच्चाटन करण्याच्या त्यांच्या अभूतपूर्व संकल्पाचाही या पुरस्कारासाठी विचार करण्यात आला आहे. सुरक्षा परिषदेत भारताला स्थायी सदस्यत्व मिळण्यासाठी पाठिंबा दर्शवत संयुक्त राष्ट्राचे महासचिव अँटोनिओ गुटेरेस यांनी या सुरक्षा परिषदेच्या सुधारणेची गरज स्पष्ट केली. दूरदर्शनला दिलेल्या विशेष मुलाखतीत ते बोलत होते. जागतिक पातळीवर आर्थिक महासत्ता बनत असलेल्या या लोकशाही राष्ट्रानं आजवर नेहमीच संयुक्त राष्ट्राच्या शांतीसेनेत मोलाचं योगदान दिलं आहे असंही ते म्हणाले. दहशतवाद आणि हवामान बदल या जगासमोरच्या दोन प्रमुख समस्यांचा सामना करण्यासाठी एकत्रित प्रयत्नांची गरज त्यांनी अधोरेखित केली.
दहशतवादाची जगन्मान्य व्याख्या आणि त्याच्या प्रतिकारासाठी आंतरराष्ट्रीय करार असायला हवा अशी ठाम भूमिका भारतानं कायमच घेतल्याचंही ते म्हणाले. हवामान बदलासंबंधी पॅरिस कराराचं पालन करून प्रत्येक देशानं तापमान वाढ घटवण्यासंबंधीची उद्दिष्ट गाठली पाहिजेत अशी अपेक्षा गुटेरेस यांनी व्यक्त केली. आंतरराष्ट्रीय सौर संघटनेचं नेतृत्व भारताकडे असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलं. ऊर्जेचं नैसर्गिक रूप असणारी सौर ऊर्जा अधिकाधिक वापरण्याबरोबरच तिचं वहनही करता आलं पाहिजे यावर त्यांनी भर दिला. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाचा संयुक्त राष्ट्रावरही प्रभाव पडत असल्याचं सांगून प्लास्टिक मुक्तीसाठी त्यांनी पावलं उचलल्यावर त्या दिशेनं संयुक्त राष्ट्रांनीही विचार सुरू केला. गुटेरेस म्हणाले, निसर्गाशी सुसंवाद राखूनही रोजगार निर्मिती आणि विकास साधता येतो हे मोदींच्या नेतृत्वानं सिद्ध केलं असून जगभरातल्या नेत्यांनी या उदाहरणाकडे लक्ष देण्याची गरज गुटेरेस यांनी बोलून दाखवली. अटल सौर कृषीपंप योजनेअंतर्गत राज्यामध्ये 7,000 सौर कृषीपंप लावायला राज्य मंत्रिमंडळानं आज मंजुरी दिली. त्याचप्रमाणे संजय गांधी निराधार योजना आणि श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेतल्या 40% ते 79% अपंगत्व असलेल्या दिव्यांगांना 800 रुपये तसंच 80% आणि त्यापेक्षा अधिक असलेल्या दिव्यांगांना प्रतिमहिना 1,000 रुपये अर्थसहाय्य देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. राज्यात नागपूरला राज्यस्तरीय तर औरंगाबाद अकोला धुळे आणि सोलापूर इथं महाविद्यालयस्तरीय विषाणू संशोधन आणि निदान प्रयोगशाळा स्थापन करण्याचा निर्णयही मंत्रिमंडळानं घेतला. मत्स्य व्यवसाय विकासासाठी केंद्र पुरस्कृत योजनेअंतर्गत मुंबईतल्या ससून गोदी बंदराच्या नूतनीकरणासाठी सुधारित प्रशासकीय मान्यतेसह रायगड जिल्ह्यातील पनवेल इथं जिल्हा आणि अतिरिक्त सत्र न्यायालय स्थापन करायलाही मंत्रिमंडळानं आज मान्यता दिली. किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत 2017-18 या हंगामामध्ये खरेदी केलेल्या धानाची भरडाई करण्यासाठी केंद्र सरकारनं मंजूर केलेल्या प्रतिक्विंटल 10 रुपये भरडाई दराव्यतिरिक्त राज्य सरकारकडून 30 रुपये वाढीव भरडाई दर देण्याचा निर्णयही आज झाला. वस्तू आणि सेवाकर परिषदेनं शिफारस केल्यानुसार महाराष्ट्र वस्तू आणि सेवाकर अधिनियम 2017 सुधारणा करायलाही राज्य मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत मान्यता मिळाली. देशाचे 46वे सरन्यायाधीश म्हणून आज न्यायमूर्ती रंजन गोगोई यांनी शपथ घेतली. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी राष्ट्रपती भवनात त्यांना पदाची शपथ दिली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन, भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, माजी पंतप्रधान डॉ मनमोहन सिंग, एच डी देवेगौडा आणि इतर ज्येष्ठ नेते तसंच सरन्यायाधीश पदावरून निवृत्त झालेले दीपक मिश्रा उपस्थित होते. सरन्यायाधीश म्हणून गोगोई सुमारे 14 महिने काम पाहतील. 14 नोव्हेंबर 2019 ते या पदावर राहतील, त्यानंतर ते निवृत्त होणार आहेत. दीपक मिश्रा यांच्यानंतर गोगोई यांची सरन्यायाधीश पदावर नियुक्ती झाली आहे. खटल्यांची सुनावणी जलद गतीनं व्हावी तसंच ते लवकर निकाली निघावेत यासाठी उपाययोजना केल्या जातील असं न्यायमूर्ती गोगोई यांनी शपथविधीनंतर बोलताना सांगितलं. त्यानुसार त्यांनी आज सर्वोच्च न्यायालयाच्या रोस्टरमध्ये अर्थात कामाच्या वितरण प्रक्रियेत महत्वाचे बदल केले. या बदलांनुसार जनहित याचिकांवरील सुनावणी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या व्यतिरिक्त न्यायमूर्ती मदन लोकूर यांच्यासमोरही होईल. फ्रान्सकडून विकत घेतली जाणारी राफेल लढाऊ विमानं ही भारतीय उपखंडात गेम चेंजर ठरतील असा विश्वास भारतीय हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल बी एस धानोआ यांनी व्यक्त केला. राफेल विमान खरेदीवरून सध्या देशात सुरू असलेल्या आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत असल्याच्या पार्श्वभूमीवर हवाई दल प्रमुखांना आज नवी दिल्लीत पत्रकारांसमोर केलेलं वक्तव्य महत्वाचं मानलं जात आहे. राफेल विमानांच्या खरेदीसाठी भारतानं फ्रान्ससोबत केलेला करार योग्य असल्याचं त्यांनी सांगितलं. फ्रान्समधली कंपनी राझॉल्ट एव्हिएशन यांनी ऑफसेट पार्टनर म्हणून भारतीय कंपनीची निवड स्वतःहून केली, त्यात भारतीय हवाई दलाची कोणतीही भूमिका नव्हती असं त्यांनी स्पष्ट केलं. भारत सरकारनं फ्रान्स सरकारसोबत 36 राफेल विमान खरेदीसाठी करार केला आहे. स्टार्टअप महाराष्ट्र यात्रेची आज मुंबईत राजभवन इथून सुरुवात झाली. राज्यपाल चे विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री सुरेश प्रभू, शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्या उपस्थितीत यात्रेला हिरवा झेंडा दाखवून मार्गस्थ करण्यात आलं. स्टार्टअप यात्रा सुरू करणारं महाराष्ट्र हे देशातलं 9वं राज्य आहे. देशात आणि राज्यात ग्रामीण भागात आर्थिक क्रांती घडत आहे. या कार्यक्रमामुळे युवकांना स्वतःला हवं तसं घडवता येईल आणि उद्याचा काळ नव्या उद्योजकांचा आहे असं प्रतिपादन सुरेश प्रभू यांनी केलं.
या कार्यक्रमाद्वारे विविध प्रकारचे 25 कोटी नवे रोजगार निर्माण होण्याचा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. युवकांच्या गुणवत्तेला न्याय देणारं वातावरण निर्माण झालं तर त्यांच्यासाठी मोठ्या प्रमाणावर संधी उपलब्ध होतील असं मुख्यमंत्री म्हणाले. कोरेगाव भीमा हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपावरून नजरकैदेत ठेवलेल्या गौतम नवलाखा यांची सुटका करण्याच्या दिल्ली उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात महाराष्ट्र सरकारनं सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. आज सकाळी महाराष्ट्र सरकारच्या वतीनं यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली. महाराष्ट्र सरकारचे वकील निशांत कटनेश्वर यांनी पीटीआयला ही माहिती दिली. नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपावरून पुणे पोलिसांनी गौतम नवलाखा यांच्यासह अन्य 4 जणांना अटक केली होती. त्यानंतर त्यांना न्यायालयानं नजरकैद सुनावली. अन्य 4 जण अजूनही नजरकैदेत आहेत. खादी उद्योगाला आधुनिकीकरणाची जोड देऊन महाखादी ब्रँड विकसित करावा तसंच ब्रँडिंग केलेल्या खादीच्या वस्तूंना आंतरराष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध करून द्यावी असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. मुंबईत मंत्रालयातल्या मुख्य इमारतीच्या प्रांगणात महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग मंडळानं भरवलेल्या प्रदर्शनाचं उद्घाटन फडणवीस यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते. महात्मा गांधी यांच्या 150व्या जयंती वर्षानिमित्त या प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे. खादी उद्योगाला चालना मिळावी यासाठी विविध योजना आखल्या जात आहेत असं ते यावेळी म्हणाले. महात्मा गांधी यांच्या विचारांवर आधारित माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाची निर्मिती असलेल्या महाराष्ट्र आणि महात्मा गांधी या पुस्तकाचं आणि श्राव्य सीडीचं तसंच महाराष्ट्राच्या परिवर्तन कथा या लोकराज्य अंकाचं प्रकाशन त्याचप्रमाणे महाखादीची संकल्पना गीत आणि फ्रेंड ऑफ हनीबी या ऍपचं उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आलं. हे प्रदर्शन 6 ऑक्टोबरपर्यंत चालणार आहे. रुपयाच्या मूल्यात आज विक्रमी घसरण झाल्यानं त्याने आज नवा नीचांक नोंदवला. परदेशी चलन बाजारात आज डॉलरच्या तुलनेत रुपयाचं मूल्य 73.34 रुपये झालं. रुपयाच्या दरात 43 पैशांची घसरण झाली. परदेशी गुंतवणूकदारांचा भारतीय बाजारातून गुंतवणूक कमी करण्याचा कल दिसल्यानं गुंतवणूकदारांनी डॉलरच्या खरेदीवर भर दिला. रुपयाची घसरण आणि वाढती व्यापार तूट याबद्दल चर्चा करण्यासाठी केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री सुरेश प्रभू यांच्या अध्यक्षतेखाली उद्या एक आंतरमंत्रालयीन बैठक घेण्यात येणार आहे. हे वर्ष सुरू झाल्यापासून रुपयाचं मूल्य जवळपास 13% घसरलं आहे. या पार्श्वभूमीवर उद्याची बैठक महत्वाची आहे. रुपयाची घसरण, खनिज तेलाचे चढे दर आणि परदेशी निधीचा ओघ कमी झाल्याचा परिणाम आज शेअर बाजारावर दिसून आला. बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात 550 अंकांची घसरण झाली आणि निर्देशांक 35,975 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 150 अंकांच्या घसरणीसह 10,858 अंकांवर स्थिरावला. आज सकाळच्या सत्रात मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात 200हून जास्त अंकांची घसरण झाली. 231 अंकांच्या घसरणीमुळे निर्देशांक 36,325 अंकांपर्यंत खाली आला होता. त्यानंतरही निर्देशांक सावरू शकला नाही. नवी दिल्लीत आयोजित शेतकरी आंदोलन आज पहाटे मागे घेण्यात आलं. शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी याबाबतची घोषणा केली. शेतकऱ्यांना आज पहाटे दिल्लीत प्रवेश करण्याची केंद्र सरकारनं अनुमती दिल्यानंतर शेतकरी आणि पोलिसांमधला तणाव निवळला. त्यापूर्वी आपल्या मागण्यांसंदर्भात केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांच्याशी शेतकऱ्यांच्या नेत्यांची चर्चा झाली. केंद्रीय कृषी राज्यमंत्री गजेंद्र सिंग शेखावत यांनी देखील शेतकऱ्यांच्या समस्यांची सरकारला जाणीव असून लवकरच शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेतला जाईल असं आश्वासन दिलं होतं. कर्जमाफी, इंधन दर, वीज दर अशा विविध प्रलंबित मागण्यांसाठी हजारो शेतकऱ्यांनी हरिद्वारहून दिल्लीकडे मोर्चा काढला होता. भारतीय किसान युनियननं या मोर्चाचं आयोजन केलं होतं. मात्र दिल्लीच्या वेशीवर पोलिसांनी मोर्चाला अडवलं असता आक्रमक झालेल्या आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी पाण्याचे फवारे मारले. यावेळी स्वसंरक्षणासाठी पोलिसांना सौम्य लाठीमारही करावा लागला. परिस्थिती नियंत्रणात राहावी यासाठी दिल्लीच्या काही भागात जमावबंदी लागू करण्यात आली होती. मुंबईतल्या विलेपार्ले इथं विहिरीचा कठडा तुटून झालेल्या दुर्घटनेत एका बालिकेसह 3 महिलांचा अंत झाला. पूजेसाठी या महिला विहिरीजवळ गेल्या असताना ही दुर्घटना घडली. रात्री उशिरापर्यंत शोधमोहीम सुरू होती. दुर्घटनेतील अन्य 4 जणींना वाचवण्यात यश आलं असल्याची माहिती अग्निशमन दलानं दिली. महिलांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र तिथे तिघींना डॉक्टरांनी मृत घोषित केलं.
बचाव कार्यादरम्यान विहिरीत पंप लावून पाणी उपसण्यात आलं आणि महिलांची सुटका करण्यात आली. महिलांचं लैंगिक शोषण कोणत्याही प्रकारे खपवणार नाही आणि अशा तक्रारींचं निवारण करण्यासाठी सरकारनं पहिल्यांदाच शी बॉक्स या यंत्रणेची सुरुवात केली आहे असं केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री मेनका गांधी यांनी सांगितलं. त्या काल मुंबईत एका चित्र प्रदर्शनाच्या उद्घाटन समारंभात बोलत होत्या. ज्या महिलेकडून आम्हाला याची माहिती दिली जाते त्या प्रकरणाची चौकशी प्रक्रिया राबवून संबंधितांवर कारवाई केली जाते अशी माहिती त्यांनी दिली. राष्ट्रीय महिला आयोग देखील सक्रिय झाला असून त्यांनी अशा हजारो प्रकरणांचा निपटारा केला आहे असं त्यांनी सांगितलं. गांधी जयंतीच्या निमित्तानं काल आयआयटी मुंबईमध्ये विद्यार्थ्यांना सौर दिवे बनवण्याचं प्रशिक्षण देण्यात आलं. यासाठी एका विशेष कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं. यामध्ये 120 शाळांमधले सुमारे 5700 विद्यार्थी सहभागी झाले होते. शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे, बीएआरसीचे माजी संचालक अणुशास्त्रज्ञ अनिल काकोडकर आणि अनेक मान्यवर कार्यक्रमाला उपस्थित होते. एकाच वेळी 5000 एलईडी दिवे पेटवून गिनीजच्या जागतिक विक्रमाच्या पंक्तीत समाविष्ट होण्याचा प्रयत्न करण्यात आला. सौर ऊर्जेचा प्रसार करण्यासाठी ज्या शाळा आणि विद्यार्थी प्रयत्न करतील त्यांना सरकारकडून विशेष प्रोत्साहन देण्यात येईल अशी घोषणा विनोद तावडे यांनी यावेळी केली. तर मला असं वाटतं की आपण जगामध्ये महासत्ताऊ शकतो ही ताकद आहे आणि त्यासाठी आपल्याला आपल्या या विद्यार्थ्यांना प्रशिक्षित करण्याची गरज आहे आणि आयआयटीने आज हा उपक्रम केला आहे. गिनीज बुकमध्ये आता नाव नोंदवलं जाणार आहे. खरं म्हणजे आयआयटीच्या या सगळ्या टीमचं मनापासून अभिनंदन आणि जे विद्यार्थी सहभागी झाले हे खऱ्या अर्थाने आता सौर ऊर्जेचे ब्रँड अँबॅसेडर होतील आणि ते आपल्या आसपासच्या शाळांमधल्या विद्यार्थ्यांना जाऊन सोलर एनर्जी सौर ऊर्जेचा वापर कसा करायचा याचं प्रशिक्षण देईल. आणि मला विचार मी करतोय की अभ्यास मंडळांना सांगावं की असे सोलर लॅम्प बनवण्याचा उपक्रम हा शाळांना आपण 8वी 9वीला देऊ शकतो का, तर त्याबाबतचा सुद्धा अभ्यासक्रमात अंतर्भाव कसा करायचा याचा आयआयटीच्या प्राध्यापक बसून आम्ही त्याची तयारी करतो. महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त काल राज्यात अनेक ठिकाणी स्वच्छता ही सेवा अभियान राबवण्यात आलं. मुंबईत भारत पेट्रोलियमच्या वतीनंही स्वच्छ भारत अभियान राबवलं गेलं. या अभियानाअंतर्गत मरीन ड्राईव्ह ते काळा घोडापर्यंत पथनाट्य सादर करण्यात आलं. स्वच्छतेसंदर्भातलं महत्व या पथनाट्यातून विशद करण्यात आलं. त्याचबरोबर गाणी चर्चासत्र या कार्यक्रमांचंही आयोजन करण्यात आलं होतं. गायक कैलाश खेर यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. आतापर्यंत विद्युतीकरण न झालेल्या देशभरातील 4 कोटी ग्राहकांच्या घरापर्यंत वीज पोहोचवण्यासाठी केंद्र सरकार सौभाग्य योजना राबवत आहे. या योजनेतून दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना मोफत वीज जोडणी सोबतच एक एलईडी बल्ब आणि एक पिनपॉइंट फिटिंग विनाशुल्क करून देण्यात येत आहे. नाशिक परिमंडळातील 81,000 कुटुंबांना प्रकाशात आणण्यासाठी युद्धपातळीवर काम सुरू आहे. नाशिक जिल्ह्यातील दुर्गम आदिवासी पाड्यांवर प्रधानमंत्री हरघर बिजली सौभाग्य योजनेमुळे आदिवासींच्या झोपड्यांमध्ये उजेड पडला आहे. दुर्गम डोंगराळ भागात राहणाऱ्या आदिवासींच्या हलाखीच्या परिस्थितीमुळे त्यांचे पाडे त्यांची घरं आतापर्यंत काळोखातच बुडाली होती. पूर्वी आमच्या गावात लाईट नव्हती. आता जी मोदीजींनी योजना काढली का प्रत्येक घरात ही लाईट आलीच पाहिजे आणि त्या योजनेचा आम्हाला लाभ मिळाला आणि आमच्या घरात लाईट आली. आम्हाला जे
बाहेर टीव्ही वगैरे नव्हती आमच्या गावात, म्हणजे घरात लाईट नव्हती, त्याच्यामुळे टीव्ही नाही, पेपर वाचता येत नव्हतं अंधारात. आता आम्ही कामा लावून आल्यावर रात्री तरी आम्ही म्हणजे लाईटीच्या उजेडात पेपर वाचू शकतो. प्रधानमंत्री हर घर बिजली योजनेमुळे बीपीएल ग्राहकांना कोणतेही शुल्क न आकारता वीज जोडणी आणि एलईडी बल्ब देण्यात येतो. पूर्वीपासून लाईट नव्हते, आता तेव्हा लाईट एक महिन्यापूर्वी आले, तिथून आम्हाला फार आनंद झाला. पोरांना अभ्यास करायला एकदम भारी एक असा उजेडात, परत स्वयंपाकाची सगळ्याची सोय झाली. आदिवासींच्या घरापर्यंत वीज पोहोचल्यामुळे रात्रीच्या अंधारात माणसांना आणि पाळीव जनावरांना साप, विंचू, जंगली श्वापद यांचं भय राहिलं नाही. दिवसभर शेतात राबणाऱ्या या माणसांना वर्तमानपत्र वाचणं, अभ्यास आणि घरकाम या गोष्टीही आता रात्री करता येऊ लागल्या आहेत. लाईट आल्यापासून आम्हाला चांगलं वाटतंय, अगदी सगळं घरात उजेड. पहिला आम्ही लाकडा लावून स्वयंपाक बनवायचो, जेवायचो लाकडा लावून, आता आम्हाला लाईट आल्यापासून बरा वाटत आहे. प्रवीण दरोलींसारखे अधीक्षक अभियंता ही योजना पूर्णत्वाला नेण्यासाठी झटून काम करत आहेत. ऑक्टोबरच्या शेवटपर्यंत आपण सर्व या ग्राहकांना 21,688 ग्राहकांना विद्युत पुरवठा करण्याचा आमचा मानस आहे. घरात वीज आल्याने अनेक गरिबांच्या चेहऱ्यावर त्यामुळे आनंद पसरला आहे हे नक्की. कुठल्याही विद्युत प्रवाहाशिवाय केवळ गुरुत्वाकर्षण तंत्रज्ञानाचा वापर करून पिकांना पाणी देण्याची सुविधा अकोला जिल्ह्यात उपलब्ध करून देण्यात आली आहे. अकोट तालुक्यातल्या अंबाडी गावच्या वरच्या बाजूला एक धरण बांधण्यात आलं होतं. पावसात हे धरण पूर्ण भरून जातं. कालव्याद्वारे पाणी दिल्यानं यात पाण्याचा जास्त अपव्यय व्हायचा, कधीकधी शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत पाणी पोहोचत नव्हतं. यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अधिकारी हरिदास ताठे यांनी प्रयत्न सुरू केले. कालव्याऐवजी पाईपलाईनद्वारे पाणी देण्याचा निर्णय घेण्यात आला. गुरुत्वाकर्षण शक्तीद्वारे 24 तास पाणी देण्यासाठी धरणाच्या पात्रात एका बाजूला जॅकवेल बांधण्यात आलं, त्या ठिकाणी 3 वेगळे प्लास्टिकचे पाईप जोडण्यात आले. या पाईपचा कॉक उघडून हवं तेव्हा पिकांना पाणी देता येतं. गुरुत्वाकर्षण शक्तीच्या आधारे येणाऱ्या पाण्याच्या प्रवाहामुळे आता शेतकरी विनावीज तुषार ठिबक सिंचन पद्धतीनं पाणी देऊ शकतात. या प्रयोगासाठी खर्चही कमी आला असून यासाठी वर्षाला केवळ 250 रुपये खर्च येतो. त्याचे काय परिणाम होतील तर त्याप्रमाणे यांनी सर्वांनी मला सहकार्य केलं आणि मी माझा एक डिझाईन तयार केलं. या डिझाईननुसार आम्ही पूर्ण शेतामध्ये पाईपलाईन टाकली. त्या पाईपलाईनमुळे त्यांचे वेळेची बचत, विजेची बचत आणि 24 तास त्यांना पाणी मिळायला लागले. सध्या आम्ही जे केलेलं काम आहे या कामामध्ये फक्त एका एकराला 9,000 रुपये खर्च आलेला आहे. म्हणजे एखाद्या कष्टकर क्षेत्र जर 2 एकर असेल तर त्याला 18,000, 3 एकर असेल त्याला 27,000, याप्रमाणे प्रत्येक 9,000 प्रमाणे आपण त्यांना खर्च आलेला आहे. सध्या आम्ही याच्यात केलेला आहे. माझ्या वरच्या साईडला पण पाणी एवढं आलं की ते विजेचंही म्हणजे एवढं येऊ शकत नाही आणि विजेला तर अजूनही वीज नाहीच आहे आमच्याकडे. बिना विजेचं एवढं आमचं इरिगेशन झालेलं आहे. पहिले आम्ही कोरडू घेत होतो, आता 12 मास म्हणजे आम्ही दोन्ही पिकं घेणार म्हणजे घेणं चालू आहे. थोर स्वातंत्र्य सेनानी आणि मराठवाडा मुक्तीसंग्रामाचे प्रणेते स्वामी रामानंद तीर्थ यांच्या जयंतीनिमित्त मुंबईतल्या विधानभवन परिसरातल्या त्यांच्या पुतळ्याला विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे आणि विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. यावेळी विधान परिषदेचे आमदार श्रीकांत देशपांडे आणि दत्तात्रय सावंत यांच्यासह विधिमंडळ सचिवालयाचे प्रधान सचिव डॉ अनंत कळसे आणि इतर अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. ग्लो ऑफ होप या प्रसिद्ध चित्रातली दिवा घेतलेली युवती म्हणून प्रसिद्ध झालेल्या गीता उपळेकर यांचं नुकतंच कोल्हापूर इथं निधन झालं. त्या 102 वर्षांच्या होत्या. चित्रकार एस एल हळदणकर यांनी 1945 काढलेलं हे चित्र सध्या कर्नाटकमध्ये म्हैसूरच्या जगनमोहन पॅलेसमध्ये जयचमा राजेंद्र कला दालनात ठेवण्यात आलं आहे. या चित्राला फ्रान्समधल्या एका कलाप्रेमीनं 8 कोटी रुपयात खरेदी करायची तयारी दर्शवली होती, मात्र म्हैसूरच्या कला दालनानं ते विकलं नाही.
वस्त्रहरण नाटकातल्या तात्या सरपंचाच्या भूमिकेमुळे गाजलेले अभिनेते संतोष मयेकर यांचं काल संध्याकाळी हृदयविकाराच्या धक्क्यानं मुंबईत निधन झालं. आज सकाळी अंधेरी इथल्या स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. एकतारा, दशक्रिया, चष्मे बहादूर यासारख्या चित्रपटांमध्ये त्यांनी भूमिका साकारल्या होत्या. चित्रपटासोबतच नाटक आणि मालिकांमधूनही त्यांनी विनोदी भूमिका केल्या. मराठी भाषेबरोबरच मालवणी भाषेमधूनही त्यांनी भूमिका साकारल्या होत्या. अहो साहेब, अहो झोपलेले साहेब. कोण आहे रे? सेल्समन साहेब. नाही आम्हाला काही नकोय. जा. आम्हाला तुम्हाला जर काही घ्यायचं नव्हतं तर मला शुतशुत करून बोलावलं कशाला? अरे जा रे बाबा जा, आधीच माझं डोकं ठळकते. जा. डोकं ठळकतं? सिंगापुरी बाम घ्या, इम्पॉर्टंट आहे. अरे झोपू दे ना मला. झोपायचंय, वॉशेबल उचू घ्या, फार छान मऊमऊ आहे. अरे जा रे बाबा, का माझं नरडशन होतोय तू? नरडशन तर हॉल्स देखील विकतो आम्ही. नको मला. आठण्याला दोन. नको. तुम्हाला दोन्ही फ्री देतो. नको म्हणलं ना. कमाल आहे, फ्री देतो म्हटल्यावर सुद्धा मराठी माणूस घेत नाही. चिरंजीव, उषासाठी साडी खरेदी करायला बाजारात जाल तेव्हा माझ्यासाठी एक कांजीवरम साडी घ्यायला उषाच्या आईला सांगा बर का. म्हणजे बरेच दिवसात हाऊस पुरी झाली नाही तेव्हा वाचू पुढे आणखी. नको. का? छान, पत्र बाजूला टाक. का? एकोणीस वर्षाखालील आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत अफगाणिस्तानला नमून भारतानं उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. प्रथम फलंदाजी करताना भारतानं 221 धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना अफगाणिस्तान संघ 170 धावात कोसळला. उपांत्य फेरीत उद्या भारताचा सामना बांगलादेशबरोबर होणार आहे तर श्रीलंकेचा सामना शुक्रवारी अफगाणिस्तानबरोबर होईल. अंतिम सामना रविवारी होणार आहे. तैपे इथं सुरू असलेल्या चिनी तैपे अर्थात तैवान खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या अजय जयरामनं उपउपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. अभिषेक येलिगर आणि मुग्धा अगरे यांचं आव्हान मात्र पहिल्याच फेरीत संपुष्टात आलं. पुरुष एकेरीच्या आज झालेल्या पहिल्या फेरीच्या सामन्यात अजय जयरामनं जपानच्या हाशिरू याला 18-21, 21-17, 21-9 असं नमवलं. अमेरिकन वैज्ञानिक फ्रान्सिस अर्नॉल्ड जॉर्ज स्मिथ आणि ब्रिटिश संशोधक ग्रेगरी विंटर या तिघांना यंदाचा रसायनशास्त्राचा नोबेल पुरस्कार आज जाहीर झाला. औषध निर्मितीपासून जैव इंधनापर्यंत अनेक पदार्थांच्या निर्मितीसाठी लागणाऱ्या प्रथिनांच्या जडणघडणीसाठी उत्क्रांती तत्वांचा वापर केल्याबद्दल हा पुरस्कार जाहीर झाला आहे. इंडोनेशियातल्या भूकंप आणि सुनामीग्रस्तांच्या मदतीसाठी भारतानं ऑपरेशन समुद्र मैत्री ही मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेअंतर्गत हवाई दलाची 2 विमानं आणि नौदलाची 3 जहाजं मदत साहित्य घेऊन रवाना झाली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष जोको विडोडो यांच्याशी गेल्या सोमवारी दूरध्वनीवरून चर्चा केल्यानंतर हा मानवतावादी निर्णय घेण्यात आला असं परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यानं सांगितलं. औषधं, तंबू, पाणी, विद्युत जनित्र असं साहित्य घेऊन निघालेल्या विमानांमधून 37 जणांचं वैद्यकीय पथकही रवाना झालं आहे. इंडोनेशियातल्या या नैसर्गिक संकटात बळी गेलेल्यांची संख्या 1400 आसपास पोहोचली आहे. हवामान. येत्या 24 तासात मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल तर याच काळात कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी सोसाट्याचा वारा, विजेचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह पाऊस पडेल असा इशारा हवामान विभागानं दिला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. पर्यावरण रक्षणासाठी दिला जाणारा संयुक्त राष्ट्रांचा चॅम्पियन्स ऑफ अर्थ हा सर्वोच्च पुरस्कार आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिल्लीत प्रदान. हा पुरस्कार म्हणजे भारताच्या नूतन आणि अतिप्राचीन परंपरांच्या समन्वयाचा सन्मान असल्याची पंतप्रधान मोदी यांची प्रतिक्रिया. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या स्थायी सदस्यत्वासाठी भारताच्या उमेदवारीला सरचिटणीस अँटोनिओ गुटेरेस यांचा पाठिंबा. अटल सौर कृषीपंप योजनेअंतर्गत राज्यात 7000 सौर कृषीपंप लावायला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी. संजय गांधी निराधार योजना आणि श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेतील दिव्यांगांना अर्थसहाय्य करण्याचा मंत्रिमंडळाचा निर्णय. देशाचे 46वे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती रंजन गोगोई यांचा शपथविधी.
भीमा कोरेगाव प्रकरणात गौतम नवलाखा यांची नजर कैदेतून सुटका करण्याच्या दिल्ली उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात महाराष्ट्र सरकारची सर्वोच्च न्यायालयात याचिका. आणि इंडोनेशियातल्या भूकंप आणि सुनामीग्रस्तांच्या सहाय्यासाठी भारताकडून ऑपरेशन समुद्र मैत्री ही मानवतावादी मोहीम सुरू. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.